नमस्कार, एस पी मराठी किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आज शेतात फेरफटका मारण्यासाठी चाललो आहोत। ही आमची विहीर आहे, तिचं पाणी आम्ही ऊसाच्या पिकासाठी उपसलं आहे, कारण बरेच दिवस झाले पाऊसच पडा ना, तेव्हा आम्ही सगळं पाणी उपसून घेतलं आहे। आता हे आमचे आहे कवट्याचं झाड। हे कवट्याच्या झाडाला बघा किती फळं आलेली आहेत। कवट्याचं एक वैशिष्ट्य आहे की कवट्याच्या झाडाखाली जिवंत पाणी असं आहे असं म्हणतात। कवट्याचा एक बार संपला की दुसरा बार लागतो, लगेच त्याला मोरही लागतो। आता हे आमचं गिन्नी गोल गवत गाईसाठी, आणि त्याच्याच पुढे जाऊन आमचा ऊस आहे। आता थोडंसं पुढं गेलं की तिथे आमचा ऊस आहे। आता हा ऊस जवळजवळ 5 महिन्याचा झालेला आहे, त्याची पूर्ण मशागत झालेली आहे। फक्त आता त्याला पाण्याची गरज आहे, फक्त आम्ही आता वरचेवर त्याला पाणी सोडत राहतो। पण आम्ही आज वेगळ्याच कामावर निघालो आहे। मला एक काल येताना एका काठीला मोहळ दिसलं, आणि ते मोहळ काढण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत। मोळ कसं काढायचं ते आज मी दाखवणार आहे। तर इथे आपण जाळ धूर किंवा काहीच करणार नाही, काय त्यामुळं माशांना दुखापत होते। तेव्हा आपण अंदाज घेणार आहोत की मोळ कसं काढायचं। आता मोळाभोवतालची जागा साफसफाई करून घ्यायची आहे। आता इथे जास्त वेल आहेत, एकदम ती काठी ना घुरपडलेली आहे। इथे पाहू शकता मोळ कसं अडचणीत बसलेलं आहे। तर आता आपल्याला थोडंसं साईडचे वेल काढून घ्यायचे आहे, आणि काट्याही काढून घ्यायच्या आहेत, आणि आपल्याला कसं सोपं होईल ते पाहायचं आहे। शर्ट आणि स्कार्फ बांधून घेते जेणेकरून माशी चावणार नाही। तुम्ही अशीच फुल कपडे घाला मोळ काढताना। आता मोळ्याच्या साईडच्या मी काट्या काढते, मग तिथलं आसपास गवतही काढले। ज्या काठीला मोळा आहे आता ती मी काठी ओढण्याचा प्रयत्न करते, पण ती गुतली असल्यामुळे काय ती ओढलीच जात नाही। भरपूर प्रयत्न केला पण ती काय ओढानास, माशा उठल्या पण काठी काय ओढली गेली नाही। मग माझ्याकडं इळा होता, मी इळ्यानेच ती फांटी कापली आणि बाहेर घेऊन आले। आणि ते पाहू शकता मी मोळ काढलेला आहे, त्याला भरपूर मध दिसत आहे। बघू आता किती मध निघतंय। आता त्या माशांपासून मी खूप लांब आले। हे पहा कांदा किती छान दिसतो, आणि त्यात मधही भरपूर आहे। आता मी घरून डबा आणला होता, त्यामध्ये मध काढून घेते। एवढं प्युअर मध कुठंच भेटत नाही। खालचा भाग नसतो काढायचा, पण तो वरचा भाग असतो कांद्याचा, तो मात्र आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे। त्यातच सगळं मध असतं। मोळाचं पोळं खाली लोंबलेलं असतं, त्यात मध नसतं। वरच्या साईडला जे असतं ते कांदा असतो, त्यात मध असतं, आणि तेच मी आता काढत आहे। हा कांदा काळा दिसतो आहे, त्याच्यामुळे असं वाटतंय की हे मोळ खूप जुनं असावं। तेव्हा मध काढून झालंय, कांद्यातून मध काढत आहे। आता मध काढून झालेलं आहे, इथे बघू शकता किती प्युअर मध आपल्याला भेटलेलं आहे। मध काढून झालंय,
एकदम भारी हाँ, एवढं गोड आहे ना मत, बापरे खूप छान। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।